जोपर्यंत एसटीचं शासनात विलीनीकरण होत नाही आणि तो निर्णय मंत्री महोदय घेत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन राज्यातून कदापि मागे येणार नाही, कारण हे दुखवटा आंदोलन आहे आमचं. आमचे 50 बांधव शहीद झालेत. पण न्यायालयामध्ये आता हा सगळं हे सगळं प्रकरण गेलेलं आहे, 20 तारखेला सुनावणी देखील आहे. मग तुम्हाला असं वाटतंय की तुम्हाला विलीनीकरण तरी तुमचं होणारच आहे, तुमचा हा संप कायम चालू राहिला तर तुमच्या मागण्या मान्य होतील? आमचा 95% म्हणजे 95,000 कर्मचाऱ्यांचं पूर्ण विश्वास न्यायदेवतेवर आहे आणि आमचे आदरणीय सदावर्ते गुणरत्न सदावर्ते साहेब यांच्यावर सर्व कर्मचाऱ्यांचा विश्वास आहे. आणि ही लढाई जी आहे ही प्रामाणिकपणे आणि आम्ही एकदम शांततेने हे दुखवटा आम्ही करत आहोत. आमचे 50 बांधव शहीद झाल्यामुळे आम्ही हा दुखवटा करत आहोत आणि आम्हाला न्याय मिळेल यावर सर्वांचा विश्वास आहे आणि विलीनीकरण झाल्यावरच सर्वजण कर्तव्यावर हजर होणार आहेत. पण जर विलीनीकरण झालंच नाही आणि तुमच्यावर जर निलंबनाची कारवाई ती कठोर झाली किंवा मेस्मा लावला तरी देखील तुम्ही हा आंदोलन असंच सुरू ठेवणार हे आंदोलन? नक्कीच, कारण की आमचा जो राप कर्मचारी आहे पूर्ण महाराष्ट्रातला तो आता त्याचा आत्मसन्मान जागृत झाल्यामुळे तो पेटून उठला आहे आणि त्याला माझ्या मते किती तुम्ही सुरुंग लावले तर त्याचा उपयोग होणार नाही आहे आणि कर्मचारी फुटणार नाही आमचा. आणि आमचं ते दुखवटा आंदोलन आहे, हे 52 जे आमचे कर्मचारी शहीद झाले त्यांचा दुखवटा पाहतो आम्ही. आम्हाला हौस नाही आहे घरदार सोडून इकडून थांबायची, त्यामुळे यातनं कुठे माघार होणार नाही. पूर्ण महाराष्ट्राचा संपूर्ण एसटी कर्मचारी यावर ठाम आहे की आम्हाला विलीनीकरण जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत माघार घेणार नाही. विलीनीकरण झालं नाही तर तुम्ही कामावर हजरच होणार नाही? नाही, कसं आहे माहिती आहे साहेब, जोपर्यंत आमचे 92,000 कर्मचारी ह्या संपात उतरले त्यातले 52 कर्मचारी गेले, 91,948 कर्मचारी त्या दुखवट्यात सामील आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये. आणि 91,948 कर्मचाऱ्यांना अख्ख्या मिलिटरीची फौज जर इथं आणून ठेवली तर ते बाप मागे हटायला तयार नाहीत, कारण आम्हाला फक्त शासनात विलीन पाहिजे.